नमस्कार, गोकुळच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण जनावरांच्या आहारामध्ये वाळक्या वैरणीचं काय महत्त्व आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. जनावरांच्या उत्पादकता किंवा त्यांचं आरोग्य किंवा त्यांच्या दुधातील गुणप्रत, ही जनावरांनी चोथा किती खाल्ला, त्यांना चाऱ्यातून पशुखाद्यातून चोथा किती मिळाला त्याच्यावरती अवलंबून असते. सर्वसाधारणपणे जनावरं आपल्या वजनाच्या 2 ते 4% चोथा खातात, कारण चोथा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. चोथ्यामध्ये सगळी पोषकतत्व समाविष्ट झालेली असतात, त्याच्यामुळे जेवढी जनावरं जास्त चोथा खातील तेवढं त्यांचं दूध उत्पादन वाढतं, दुधाची गुणप्रत चांगली राहते आणि त्यांचं आरोग्य पण सुधारतं. आता चोथा जर लवकरात लवकर भरून निघायचा असेल तर जनावरांच्या दैनंदिन आहारामध्ये वाळकी वैरणी सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण वाळक्या वैरणीमध्ये चोथ्याचं प्रमाण 90% जास्त असतं. आता वाळक्या वैरणी जर बघितलं तुम्ही तर वेगवेगळे पर्याय आहेत. मेस स्ट्रॉ आहे किंवा हरभरा काढ आहे, गव्हाचं काढ आहे, सोयाबीनचं काड आहे, बरेचसेच पर्याय आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे कडवाकू. एकदल असल्यामुळं त्याच्यामध्ये ऊर्जा जास्त असते, त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळं काय होतं की जनावरांच्यामध्ये ऊर्जा जास्त मिळाल्यामुळं दूध उत्पादन चांगलं होतं आणि तंतुमय पदार्थ कडव्यामध्ये जास्त असल्यामुळं फॅटवरती त्याचा चांगला परिणाम होतो. दररोज जर तुम्ही कडवा ओल्या वैरणीबरोबर मिक्स करून दिला तर त्याच्यामुळं चाऱ्याची चव वाढते आणि त्याच्यामुळं जनावरं जास्त प्रमाणामध्ये चारा खातात. त्याचबरोबर जनावरांची रवंथ चांगली होते. रवंथ चांगली झाल्यामुळं पोटामध्ये जे आम्लपित्ताचा जनावरांना त्रास होत नाही आणि आम्लपित्ताचा त्रास न झाल्यामुळं बाकीच्या इतर वैरणीपासून जी मिळालेली पोषकतत्वं आहेत ती पण सहज पचतात. त्याचबरोबर पचनसंस्थेचे आजार असतात, हे पचनसंस्थेचे आजार जनावरांना होत नाहीत आणि त्याचा परिणाम दूध उत्पादन त्याचबरोबर आरोग्य आणि दुधाच्या गुणप्रत सुधारण्यावरती होतो. वाळकी वैरण ही सगळ्यात जनावरांच्या आहारामधली महत्त्वाची वैरण आहे, त्याच्यामध्ये कडबा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता हा जो कडबा आहे हा कडबा देताना एक काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तो जर कडबा काळा पडला असेल तर जनावरांना खायला देऊ नये. जर समजा आपण कडबा व्यवस्थित साठवून ठेवला नाही, पाण्यामध्ये भिजला किंवा ओलसर ठिकाणी आपण ठेवला तर त्याच्यामध्ये एक प्रकारची बुरशी तयार होते आणि बुरशीजन्य जर कडबा तुम्ही दिला तर जनावरांना तो बाधतो. त्यासाठी कडबा त्याच्यामध्ये पाणी जाणार नाही, पावसापासून त्याचं संरक्षण करणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे तो पावसामध्ये पॅक करून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कडबा कुट्टी करून ठेवला असेल तर त्याला मॉइश्चर किंवा पाणी सुटणार नाही याची काळजी घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. संघामार्फत शेतकऱ्यांसाठी किंवा संस्थेसाठी जर कडबा बाहेरून विकत घेतला तर त्यासाठी किलोला 1 रुपये किंवा टनाला 1000 रुपये याप्रमाणे सबसिडी दिली जाते. तर त्यासाठी तुम्हाला वजनाची पावती, जिथून खरेदी केली तिथली पावती, त्याचबरोबर तुम्हाला जिथं साठवून ठेवलेलं आहे तिथं तुमच्यासह त्याचा कडब्याचा फोटो घेणं आणि तो संस्थेमार्फत प्रस्ताव संघाला सादर करणं आवश्यक. अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा, म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.